रायगड जिल्ह्यात पाऊस झाला आहे. तसंच पुणे जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या लवासा सिटीत देखील जोरदार गारपीट झाली आहे. तसंच सर्वांच्या पसंतीचं पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसंच रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. पोलादपूर तालुक्याच्या काही भागात तर गारपीट झालेली आहे. बघा, पोलादपूर महाड हे रायगड जिल्ह्यातील तालुके दोन, या तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. पोलादपूर तालुक्यात तर गारपीट झालेली आहे. महाबळेश्वरपासून 40 किलोमीटरवर पोलादपूर आहे आणि लोणावळ्यातही जोरदार पावसाची हजेरी आहे. पोलादपूरमध्ये पोलादपूर तालुक्यात गारांचा पाऊस झालेला आहे. रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे. लवासा सिटीत देखील जोरदार गारपीट झाली आहे. लोणावळ्यात पाऊस झालेला आहे आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. आपण ही पावसाची दृश्य पाहतो की कशाप्रकारे मोठ्या अगदी मोठ्या दाण्यावड्या मोठ्या मोठ्या गारा पडलेल्या आहेत. गारांचा पाऊस पडला आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी पुण्याचे अरुण मेत्रे आपल्यासोबत. अरुण जी, आपण पाहतोय की लवासामध्ये अगदी गारपीट झालेली आहे, लोणावळ्यात पाऊस आहे, अगदी गारांचा पाऊस पडला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेश, खरं तर हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज या ठिकाणी खरा ठरल्याचं म्हणावं लागेल. कालच हवामान विभागानं म्हटलं होतं की येत्या 2 दिवसामध्ये पुणे आणि परिसरामध्ये पाऊस पडेल. त्यानुसार आज खरोखरच पाऊस पडलेला आहे, पाऊस झालेला आहे लोणावळा परिसरामध्ये. त्याचप्रमाणे मुळशी काही भागामध्ये पाऊस पडलाय. लवासा परिसरामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी अवकाळी स्वरूपाचा पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात गारपीट देखील त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणूनच आपल्याला हे गारांचे दृश्य पाहायला मिळत आहेत. आणि जसं तुम्ही म्हटलं की उकाड्यानं हैराण झालेल्या लोकांना, निश्चितपणे गेले हे काही दिवस तापमान वाढलेलं होतं, लोक हे उकाड्यानं उकाड्याचा त्रास त्यांना होत होता, गर्मी होत होती आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो पाऊस आहे तो काहीसा सुखदायी किंवा शीतलहर आणणारा म्हणावा लागेल. अगदी बरोबर अरुण. आणि पर्यटकांसाठी लवासा सिटीत असलेले पर्यटक असतील, लोणावळ्यातले पर्यटक असतील, त्यांना तर अगदी पर्वणीचे असं म्हणू शकतो कारण गारांचा पाऊस पडलाय आणि कडक ऊन आहे सगळीकडे. त्यामुळे एकदम असं आपण म्हणू शकतो की एकदम थंडगार वातावरण आहे. त्यामुळे नक्कीच पर्यटकांमध्ये एक आनंदाची भावना असणार आहे. निश्चितपणे हा लोणावळा असू द्यात किंवा लवासा लेक सिटी जे आहे ते पर्यटकांचं नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे, खास करून पावसाळ्यामध्ये आणि त्याचप्रमाणे उन्हाळ्यात. यासाठी की सर्वत्र तापमान वाढलेलं असतं, अशा वेळी काहीशा थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक जात असतात. लोणावळ्यात देखील म्हणजे आता बऱ्यापैकी सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि मुळे या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते आणि अशा वेळी लोणावळ्यात किंवा लवासाला जे लोक गेले असतील तर त्यांना निश्चितच हा जो गारांचा पाऊस आहे किंवा लोणावळ्यात झालेला जो पाऊस आहे तो अनुभवता आला आणि त्यामुळे निश्चितपणे ते सुखावले. अगदी बरोबर अरुण. आणि हवामान खात्याचा देखील अंदाज अचूक ठरलेला आहे, ही एक दिलासा देणारी बाब आपण म्हणू शकतो. गेल्या काही काळातले हवामान खात्याचे अंदाज देखील अचूक ठरतात. अरुण, आपण आता रायगडकडे वळूया. रायगडचे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल आपल्या पवार आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यात गारपीट झालेली आहे. पोलादपूरपासून 40 किलोमीटरवर महाबळेश्वर आहे. काय चित्र आहे त्या परिसरामध्ये? गिरीश, आज दुपारपासूनच रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये, म्हणजे अगदी उत्तर रायगड असेल किंवा दक्षिण भाग, आभाळ जे होतं आभ्राच्छादित होतं आणि त्यामुळे संध्याकाळपर्यंत पाऊस येईल अशी अपेक्षा सगळ्याच इथल्या स्थानिकांना वाटत होती. मात्र हवामान खात्याने कुठलाही अंदाज वर्तवला नव्हता. असं असलं तरी दुपारपासूनच हे आभ्राच्छादित झालं होतं. त्यामुळे आणि आज दुपारनंतर महाड पोलादपूर जो दक्षिण रायगडचा जो भाग आहे त्या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे. महाड तालुक्यात अनेक ठिकाणी अनेक घरांची छप्र जी आहेत ती उडून गेलेली आहेत. पोलादपूर तालुक्याच्या कामठी परिसरामध्ये गारांचा पाऊस झालेला. अगदी पोलादपूर पासून महाबळेश्वर हे अगदी 25 ते 30 किलोमीटर अंतरावर येतं, पण पोलादपूर भागात जोरदार पाऊस झाला. त्या भागातही काही घरांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. मात्र यात सगळ्यात मोठं नुकसान जे झालं आहे ते आंबा आणि काजू बागायतदारांचं. काजू आणि आंब्याची काढणी या मोसमामध्ये जोरदार होत असते आणि ती काढणी सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे आणि वादळ जे झालं या वादळामुळे हे आंबे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर इथं गळून पडल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे इथल्या बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर वीटभट्टी मालकांचंही नुकसान झालंय आणि काही शांशी जे कडधान्यचं पीक जे कोकणात उन्हाळी काळात घेतलं जातं त्या कडधान्याचं मोठं नुकसान इथं झालेलं मिळतंय. मात्र उत्तर रायगडात आत्ता अद्यापर्यंत पाऊस आलेला दिसत नाही. मात्र इथलं वातावरण जे आहे ते आभ्राच्छादित आहे.
प्रफुल्ल, अवकाळी पाऊस हा थोडा या कडक उन्हामध्ये थोडासा दिलासा देणार असला तरी अवकाळी पावसामुळे काही जणांचं काही बागायतदारांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे. प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. आणि अरुण, तुम्ही देखील या लोणावळा आणि लवासा सिटीमध्ये काय जो पाऊस पडला त्याबद्दल जी विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मुंबई गोवा रोडवरील महाड आणि पोलादपूर देखेमध्ये गारांचा पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला आहे. तर लवासा सिटी आणि लोणावळा देखील पावसाच्या धारा कोसळल्यात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.